हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट स्लीव्स कशी कट करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी जे काही फॉर्म्युले लागतात, फॉर एक्झाम्पल बाही कट करण्यासाठी घडी किती घ्यावी, साठी कॅप हाईट किती घ्यावी, ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. जर तुम्ही अशा पद्धतीने जर स्लीव्स कटिंग केली तर स्लीव्स कुठेही कमी पडणार नाही. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर या इथे मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला बेसिकली दोन मापांची गरज असते. पहिलं म्हणजे बाहीची लांबी आणि दुसरं म्हणजे दंडघेर. तर या मापामध्ये बाहीची लांबी ही 5.5 इंच आहे. त्यात आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजे 6.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून जे काही 2 पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. यानंतर बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की बाहीची घडी किती घ्यावी. तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात कोणता आहे तो फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल, जर आपण 36 साईजच्या मापासाठी स्लीव्ह कटिंग करत असाल तर त्यासाठी आपल्याला 36 / 4 करायचं आहे, म्हणजेच छातीचा 1/4 भाग घ्यायचा आहे. तर तो येतो 9 इंच. त्यातून आपल्याला 1/2 इंच मायनस करायचा आहे, इज इक्वल टू 8.5. आता यानंतर आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे, म्हणजेच टोटल घडी आपली येते 10 इंचाची. तर हे झालं आपलं बाही घडीचं मेजरमेंट. तर ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही जर तुमची बाहीची घडी जर काढली तर ती एकदम परफेक्ट येणार आहे, कुठेही बाही कमी जास्त वगैरे पडणार नाही. आता आपण काढलेल्या फॉर्म्युल्यानुसार 10 इंचावर मार्किंग करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण बाही घडीचं मार्किंग करून घेतलं आहे. यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न पडतो, तो म्हणजे आता याची आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची. तर शॉर्ट बाहीसाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची, तर त्यासाठी आपण एक फॉर्म्युला पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला जे काही छातीचं मेजरमेंट आहे त्याला डिवाइडेड बाय 12 करायचं आहे, आणि जे काही मेजरमेंट येईल त्यामधून आपल्याला 1/2 इंच हे मायनस करायचं आहे. म्हणजेच या इथे बघा, 36 / 12 केलेलं आहे तर 3 इंच येतं. तर त्या 3 इंचामधून आपल्याला 1/2 इंच हे मायनस करायचं आहे, म्हणजेच इथं कॅप हाईट ही 2.5 इंच येते. आता हे मार्किंग आपल्याला पेपरवरती टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॅप हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे जे काही 2 पॉईंट आहेत ते आपल्याला पट्टीच्या साह्याने जोडून घ्यायचे आहेत. आता यानंतर आपल्याला स्लीव्हचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला जे काही आर्महोलचं माप आहे ते घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी जो काही आपला कटोरीचा फ्रंट पार्ट आहे तो घेतलेला आहे. तर याचा आपल्याला 1/2 इंच वरच्या बाजूने 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने गोलाकारमध्ये हा आर्महोल राऊंड घ्यायचा आहे. तो या इथे 8.5 इंच येतो आहे. तर तो 8.5 इंच आपल्याला पेपरमध्ये असा तिरकस टेप ठेवून या पद्धतीने आपल्याला 8.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. झालं, यानंतर आपल्याला हे जे काही 2 पॉईंट आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचा आहे, म्हणजेच या पद्धतीने टेप ठेवून असा मध्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे. तर हा त्याचा सेंटर पॉईंट येतो. तर सेंटर पॉईंटमध्ये एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला पाठीमागच्या बाजूचा स्लीवचा शेप द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण जो काही सेंटर पॉईंट घेतला होता त्याच्यावरती 1/2 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे, आणि हा सेंटर पॉईंटपासून 1-2 इंचावर मार्किंग करून हे जे काही 2 पॉईंट आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडून स्लीवचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे. आता यानंतर आपल्याला जो काही स्लीवचा राऊंड आहे, म्हणजेच 12 इंच स्लीवचा राऊंड, म्हणजेच जो काही
दंडघेर आहे त्याचं मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायचं आहे. तर हे दंड हा दंडघेर आहे तो 12 इंच आहे, तर त्याचं निम्म मी इथं 6 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीनं हे जे काही पॉईंट आहेत ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला फ्रंट पार्टचा गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून या पद्धतीने आपल्याला स्लीवचा शेप देऊन घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, खूप सोप्या पद्धतीने मी स्लीवची कटिंग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजेच ज्या काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या तुमच्या लक्षात येतील व तुम्ही देखील हे कोणत्याही मापाची स्लीव्ह एकदम परफेक्टरित्या कटिंग करू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशाच आणखी नवनवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.